ऐसा कंत्राट होता है। दुसरीकडे टीईटी गैरव्यवहार प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। शालेय शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। दुसरीकडे याच प्रकरणाच्या चौकशीसाठी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे। या संदर्भामध्ये त्यांना 15 दिवसांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। तर टीईटी गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले तुकाराम सुपे हे मूळचे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील सुपेवाडी गावचे आहेत। याच गावामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे हे पुण्यातल्या खेड तालुक्यात राहतात। खेड तालुक्यामधील सुपेवाडीमधलं त्यांचं हे घर, आणि याच घरामध्ये ते दिवाळी असो किंवा कुटुंबातले विविध कार्यक्रम त्यावेळेला येऊन इथंच राहतात। सध्या या घरामध्ये त्यांचे सख्य बंधू राहतात, त्यांचं एकत्रित कुटुंब आहे। त्यामुळं तुकाराम सुपे ज्या वेळेला या ठिकाणी येतात ते बंधूसोबतच या ठिकाणी वास्तव्यास असतात। सध्या त्यांचं नवीन घर बांधण्याचं काम याच घराच्या मागं सुरू आहे। आपण ते नवीन काम जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतो आहे। इथूनच लगत एक वाडा गाव आहे, आणि याच वाडा गावामध्ये तुकाराम सुपे यांचं प्राथमिक शिक्षण झालं, आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते शहरी भागात गेल्याची माहिती त्यांच्या बंधूंनी दिली आहे। आणि या प्रकरणामध्ये तुकाराम सुपे यांचे बंधू पंढरीनाथ सुपे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। तुमचे कोण लागतात तुकाराम सुपे? भाऊ, सख्खे भाऊ आहेत। बर बर, आणि इथं कधी येतात ते? काय वाटत तुम्हाला ते असं काही झालं असेल तुम्ही केलं असल्यास वाटत का? नाही पण काय आपलं काय काय वाटत। इकडे आरोग्य विभागामधील पेपर फुटी प्रकरणामध्ये बीड जिल्हा